मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये वर्षाच्या इयरच्या महिन्यांशी मंथशी निगडीत मजेदार गोष्टी जाणून घेऊयात. अरे छोटू, सारखं सारखं या दिनदर्शिकेची पाने का चाळतो आहेस? काका, तुम्ही कोण कोणत्या महिन्यात किती दिवस असतात ते शिकवलं, पण आता मी विसरलोय. म्हणून ह्या दिनदर्शिकेत बघून आठवण्याचा प्रयत्न करत आहे. तुला दिनदर्शिका न बघता सगळ्या महिन्यांचे दिवस लक्षात कसे ठेवायचे ते शिकायचं आहे का? हो हो, शिकवा ना काका. ठीक आहे, शिकवतो. सगळ्यात पहिले दोन्ही हातांना एका समोर कर. आता बघ, बोटांच्या उभारावर 31 दिवस असलेले मोठे महिने आणि बोटांच्या मधल्या जागेत 30 दिवस असलेले छोटे महिने असतात. पण फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसांचा असतो. असा तर जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यात 31 दिवस असतात. शाबास छोटू. हो, आणि एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर या चार महिन्यात 30 दिवस असतात. हो, तर लक्षात ठेव की 30 दिवसाचे महिने 4 आणि 7 वर आहे 31 भार. हो काका, 30 दिवसाचे 4 आणि 31 दिवसाचे 7 महिने असतात. आणि फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो. अरे वा, शाबास छोटू. काका, मला गृहपाठ करायला मदत कराल का? छोटू, तू तर तुझा गृहपाठ रोज स्वतःच करतोस. हो, पण आज गृहपाठामध्ये ह्या सणाच्या समोर हे सण कोणत्या महिन्यात असतात ते लिहायचं आहे. पण कोणता सण कोणत्या महिन्यात येतो तेच समजत नाहीये. ठीक आहे, चल मी तुला समजून सांगतो. मग तू तुझा गृहपाठ स्वतःच कर. ठीक आहे. बघ, क्रिसमस हा सण ईसा मसीहा च्या स्मरणार्थ डिसेंबर महिन्यात 25 तारखेला साजरा केला जातो. अच्छा, तर नाताळ डिसेंबर महिन्यात असतो. हो, आणि गोकुळाष्टमी ही श्रीकृष्णाच्या जन्मोत्सव आहे, हा ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो. आणि हा लोहरी, उत्तरायण आणि पोंगल कोणकोणत्या महिन्यात येतात? हे तीन उत्सव जानेवारी महिन्यात साजरे केले जातात. ओ, तर हे तीन सण एकाच महिन्यात असतात? हो छोटू, लोहरी उत्तर भारतमध्ये, उत्तरायण गुजरातमध्ये, पोंगल दक्षिण भारतात साजरा केला जातो. अशा प्रकारे तिन्ही सण जानेवारीमध्ये येतात. हो, समजलं काका. हा दुर्गा पूजेचा सण आहे. हा वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींच्या विजयाचे प्रतीक म्हणून पूर्व भारतात साजरा केला जातो. ह्या सणाला ऑक्टोबरमध्ये साजरा करतात हो ना? हो, बरोबर बोललास. हा होळीचा सण मध्य भारत मार्च महिन्यात साजरा केला जातो. काका, हा होळी तर रंगांचा उत्सव आहे, मला खूप आवडतो. मला पण खूप आवडतो. चल आता हे सांग की स्वतंत्र दिन कोणत्या महिन्यात असतो? हा स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन कोणत्या महिन्यात साजरे केले जातात ते लक्षातच राहत नाही. छोटू, आपल्या भारताला 15 ऑगस्टला इंग्रजांपासून स्वतंत्र मिळाले होते. त्या आनंदासाठी ऑगस्टमध्ये स्वतंत्र दिन साजरा केला जातो. आणि प्रजासत्ताक दिन कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?
प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी भारताचे संविधान लागू केले होते. ओ, आता समजलं काका. आता मी माझा गृहपाठ सहजपणे करीन. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तू गृहपाठ कर, मी निघतो. हो, नाताळ हा सण डिसेंबर महिन्यात असतो. गोकुळाष्टमीचा सण ऑगस्ट महिन्यात असतो. लोहरी, उत्तरायण आणि पोंगलचा सण जानेवारी महिन्यात येतो. दुर्गापूजा ऑक्टोबर महिन्यात, होळी मार्च महिन्यात, स्वतंत्र दिन ऑगस्ट महिने आणि प्रजासत्ता दिन जानेवारी महिन्यात साजरे केले जाते. घ्या, झाला गृहपाठ. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये वर्षाच्या इयरच्या महिन्यांशी मंथशी निगडीत मजेदार गोष्टी समजून घेतल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हंगामशी ओळख करून घेऊयात.